सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं ॲडव्हेंचर पार्क चालवण्यासाठी ई निविदा काढण्यात आलेली आहे। त्यासाठीची प्रीबिड बैठक नुकतीच आयुक्तांनी आयोजित केली होती। या बैठकीत सूचना आणि हरकती दिल्या होत्या। यात आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार देखभाल दुरुस्ती करणारे स्मार्ट सिटीचे मक्तेदार, प्रीबिट बैठकीतील वेंडर, भूमी मालमत्ता विभागाचे अधिकारी धनराज पांडे, त्याचप्रमाणे विक्रमसिंह पाटील यांनी ॲडव्हेंचर पार्कला भेट दिली। तेथे मोठ्या प्रमाणात कचरा आणि अस्वच्छता दिसून आली। त्याचबरोबर लहान मुलांच्या साहसी खेळ ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी सेफ्टी दोर नसणं, चुकीच्या पद्धतीनं घसरगुंडीसमोर सिमेंट ब्लॉक बसवणं, वॉल क्लाइम्बिंगच्या ठिकाणी खाली कोणतीही सुरक्षा नसणं, झाडांच्या खाली सेफ्टी नेट नसणं अशा विविध त्रुटी आढळल्या होत्या। त्यानुसार देखभाल दुरुस्ती करणाऱ्या मक्तेदारांना योग्य त्या सूचना दिल्या असून त्याबद्दल सुधारणा करण्यासाठी निर्देशही दिले आहेत। त्याचनंतर सोलापूर शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जवळपास घटक 3 आणि 4 अंतर्गत म्हाडा व महाहाऊसिंग सोसायटी यांच्या माध्यमातून 14,000 बांधकामांचे DPR मंजूर असून त्या अनुषंगाने बांधकाम सुरू करण्यात आले आहे। ज्या ठिकाणी महापालिकेच्या वतीनं ड्रेनेज आणि पाणी पुरवठा देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे, महापालिकेच्या वतीनं विविध सुविधा पुरवण्यात येणार आहेत, त्या अनुषंगानं आज बैठक घेण्यात आली। या बैठकीत त्यांना येणाऱ्या विविध समस्या यावेळी आयुक्तांनी जाणून घेतल्या। तसंच दुसरा हप्ता संदर्भात DPR अनुसरून काम झाले आहे की नाही याबद्दल बैठकीत चर्चा करण्यात आली, अशी माहिती आयुक्त पी शिवशंकर यांनी यावेळी दिली। सोलापूर शहरामध्ये PMAY आवास योजना अंतर्गत जवळपास घटक 3 अंतर्गत जवळ 3 आणि 4 अंतर्गत वेगळ्या वेगळ्या एजन्सी म्हाडा आणि महाहाऊसिंग आहे आणि त्यांच्या माध्यमातून जवळपास 14,000 घरांचं आम्ही बांधकाम करायच्या म्हणजे DPR मंजुरी झालेली आहे, त्यांचे बांधकाम पण सुरू आहे आणि त्या त्या ठिकाणीच्या पाण्याच्या पुरवठ्याचा आणि ड्रेनेजच्या व्यवस्थापन आमच्या आजूबाजूला कुठे कुठे सुविधा आहे त्या ठिकाणी त्या माध्यमातून तिकडे सुविधा पुरवायच्या पण आमच्या आज बैठक झालेली आहे। त्या बैठकमध्ये काय काय त्यांच्या अडीअडचण असेल तर बेनिफिशरी व्हेरिफिकेशन असू द्या आणि त्यांना दुसरा हप्ता मिळण्यामध्ये आणि बाकी त्यांच्या DPRच्या अनुषंगाने काम झालं का नाही याबद्दल मीटिंग झाली।